नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ मनीषा संजय गुंजाळ, न्यू इंग्लिश स्कूल समनापूर, तालुका संगमनेर, वी स्कूल ॲपवर आपले स्वागत आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनमधील पर्यावरणीय व्यवस्थापन अभ्यासणार आहोत. कालच्या पाठामध्ये आपण पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व किंवा पर्यावरण संवर्धन म्हणजे काय ते अभ्यासले आहे. आज आपण पर्यावरण संवर्धनाची गरज अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मानव आणि पर्यावरण यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. निसर्गाने मानवाला जी विविध साधनसंपत्ती दिली आहे त्याचा मानवाने पुरेसूर वापर केला. मानवाने आपले जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी निसर्गाकडून तो जेवढे मिळेल तेवढे घेतच राहिला आणि यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या. या पर्यावरणीय समस्या अधिक प्रमाणात वाढल्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे लक्षात घेता येईल की पर्यावरणाची हानी जर मानवाने केली असेल तर पर्यावरणाचं संवर्धन हे देखील मानवानेच केले पाहिजे. आपण पर्यावरण संवर्धन का करायचे आहे ते काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ. पहिला आहे की पर्यावरण संवर्धन प्रदूषणमुक्त हवा जलभूमी आहे हे टिकवण्यासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचे आहे. आपण मागील पाठामध्ये प्रदूषण, हवा प्रदूषण, जलप्रदूषण आणि भूमिप्रदूषण अभ्यासले, त्यामुळे होणारे परिणाम अभ्यासले आणि या परिणामांचं परिणाम जर आपल्याला कमी करायचे असेल तर वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनासाठी आपण जनजागृती केली पाहिजे. आपण पुढील मुद्दा अभ्यासू, निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी. निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मानव आणि नैसर्गिक कृतीमुळे निसर्गातील परिसंस्थेवर परिणाम झाला आणि त्या परिसंस्थेमुळे पर्यावरणावर परिणाम झाला. जंगलतोडीमुळे आपल्या आजूबाजूच्या सगळ्या घटकांमध्ये असमतोलता निर्माण झाली आणि म्हणून निसर्गाचा समतोल टिकवायचा असेल तर आपल्याला पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झाली. त्या पुढील मुद्दा आहे नैसर्गिक साधनसंपत्ती. निसर्गाकडून आपल्याला जी विविध साधनसंपत्ती मिळाली आहे आपण त्याचा अतिप्रमाणात वापर केला आहे आणि त्याचे साठे मर्यादित आहे. जर आपल्याला पुढील पिढीसाठी हे साठे टिकवायचे असतील तर आपल्याला नैसर्गिक साधनसंपत्ती जपण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मानवाने पर्यावरणाला जी हानी पोचवली आहे त्यामुळे जे प्राणी आणि वनस्पती यांच्या ज्या काही जाती आहेत त्या नामशेष होत चालल्या आहे आणि आपल्याला या जाती किंवा जैवविविधतेमधील सर्व प्राणी वनस्पतीच्या जाती त्यांचे संरक्षण करायचे असेल, टिकवायचे असेल तर पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. त्यानंतर आहे नैसर्गिक व मानवनिर्मित समस्या. नैसर्गिक व मानवनिर्मित समस्यामध्ये आपल्याला असे म्हणता येईल की मानवाने पर्यावरणाला जी हानी पोचवली आहे त्यामुळे हवामानात जे बदल झाले आहे त्याचा परिणाम आपल्याला आता विविध नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागते आणि मग त्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्यापुढे रोज एक नवीन समस्या निर्माण होते. मग या नैसर्गिक व मानवनिर्मित समस्यांच्या निराकरणासाठी आपल्याला पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या पिढीसाठी, भविष्यातल्या पुढच्या पिढीचे गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत जीवन जगण्यासाठी, म्हणजे पुढच्या पिढीला जर आपण आरोग्यदायी जीवन द्यायचं असेल तर आपण जे इथून पुढे जे औद्योगिकरण, नागरिकीकरण करणार आहे त्यामध्ये पर्यावरणाला कुठे हानी पोहोचणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. अशा प्रकारे आपण विविध मुद्द्यांच्या आधारे पर्यावरण संवर्धनाची गरज अभ्यासली. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत पर्यावरण संवर्धनाची गरज की पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी कशी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे लक्षात घेता येईल की पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आपण प्रत्येक वेळेस असं म्हणतो की समाजाची जबाबदारी आहे, ती माझी स्वतःची जबाबदारी नाही. आपण थोड्याशा मुद्द्यांवरून लक्षात घेऊ की आपली सामाजिक जबाबदारी कशी आहे. आपण गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो. त्या गणेशोत्सव साजरा करत असताना आपण 10 दिवस आपल्या आजूबाजूला जो गणपती बसवला आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये गाणे लावतो, म्हणजेच आपण ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण गणपती विसर्जन जे करतो ते गणपती विसर्जन आपण नदीपात्रात करतो आणि हे गणपती विसर्जन करत असताना 10 दिवस जे आपण फुलं, पानं असे जे गणपतीला अर्पण केलेले आहेत त्याचं विसर्जनसुद्धा आपण नदीपात्रात करतो. म्हणजे आपणसुद्धा पर्यावरणाला हानी पोहोचवण्यात थोड्याफार प्रमाणात कारणीभूत आहोत. जर आपण ह्या विसर्जन करत असताना जे पाने फुले हा जो कचरा गोळा केला तर त्यापासून आपण खत निर्मिती करू शकतो. म्हणजे हे जे छोटे छोटे उदाहरणं आहेत त्यावरून आपल्या लक्षात येतं की पर्यावरणाची हानी पोहोचवण्यात आपण कारणीभूत आहे आणि म्हणून त्याचं संवर्धन करणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे.
यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की पर्यावरण संवर्धन हे आपली स्वतःची जबाबदारी आहे, त्यात लोकांचा सहभाग खूप गरजेचा आहे. जर ही प्रभावी चळवळ झाली तरच आपण पर्यावरणाच्या समस्या सोडवू शकतो. मग त्यासाठी आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपली सामाजिक जबाबदारीमध्ये काही मुद्दे अभ्यासू. त्यात पहिला मुद्दा आहे वृक्षारोपण. आपण वृक्षारोपण करतो किंवा वृक्ष लागवड, झाडे लावा, झाडे जगवा असं जी जनजागृती करतो, ही जनजागृती आधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक तरी झाड लावलं पाहिजे आणि ते टिकवलं पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे जलव्यवस्थापन. जलव्यवस्थापन म्हणजे आपल्या रोजच्या वापरातील पाण्याची आपण जी पाणी जे वापरतो ते आपण काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. सांडपाण्याची विल्हेवाट आपण व्यवस्थित केली पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा हे जे तत्व आहे हे आपण सर्वसामान्यपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि याची जनजागृती केली पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कचरा व्यवस्थापन. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. निरोगी व स्वच्छ जीवन जगायचं असेल तर कचरा व्यवस्थापन खूप गरजेचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, कचरा व्यवस्थापन याची सुरुवात आपण स्वतःचं घर, शाळा, शाळेतील परिसर, सार्वजनिक ठिकाणे इथून केली पाहिजे. जर कचरा व्यवस्थापन व्यवस्थित झालं तर आपलं सामाजिक आरोग्य व्यवस्थित राहील. त्याचप्रमाणे कचऱ्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा असं जर वर्गीकरण केलं तर त्याची विल्हेवाट लावणे सोपे होते. या मुद्द्यांच्या आधारे आपण पर्यावरण संवर्धन ही सामाजिक जबाबदारी अभ्यासली आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे पर्यावरण संवर्धनासाठी निर्माण केलेले काही कायदे. पर्यावरण संवर्धनासाठी पहिला कायदा जो कायदा झाला आहे तो वन संवर्धन कायदा 1980. या कायद्यामध्ये प्रदूषण नियंत्रण, या कायद्यामध्ये वनसंवर्धन आणि वनसंवर्धनासाठी जी क्षेत्रे ठेवलेली आहे त्या क्षेत्र कुणाला वापरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. नंतर दुसरा कायदा आहे पर्यावरण संवर्धन कायदा 1986. यामध्ये प्रदूषण नियंत्रित करणे आणि प्रदूषणाला हानी पोहोचवणारे जे घटक आहे त्याला प्रतिबंध करणे. अशा प्रकारे आजच्या पाठामध्ये आपण पर्यावरण संवर्धनाची गरज अभ्यासली आहे.